पनवेल नगरपालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। ही समस्या आहे पनवेल मधील जुना ठाणा नाका परिसर येथील। प्रत्येक पावसाळ्यात नगरपालिका गटारांची साफसफाई करण्याची कामे उकरून काढतात। त्या कामांदरम्यान गटाराच्या पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या जातात। त्या कामाचा नाहक त्रास मात्र येथील आजूबाजूच्या रहिवाशांना तसेच सोसायटी धारकांना होतो आहे। फुटेल्या पाइपलाइनची सर्व कामे सोसायटी धारकांना स्वतःच्या खिशातून करावी लागतात। ज्यावेळेस या कामांचा खर्च नगरपालिकेकडे मागितला जातो त्यावेळेस नगरपालिका प्रशासनाकडून मात्र केवळ प्लंबरला धाडण्यात येतो। या सर्व कामाच्या सामानाचा खर्च मात्र सामान्य नागरिकांनाच करावा लागतो। या कामामुळे तसेच येथील अस्वच्छतेमुळे या परिसरात डुकरांची संख्या वाढते आहे, त्यामुळे प्राण्यांच्या वावरामुळे या पाइपलाइन फुटल्या जातात। परिणामी नागरिकांना पाण्याची किल्लत भासते। बरं, पाइपलाइन बसवल्यानंतर देखील तीच बोंब, त्या पाइपलाइन मधून सर्व गलिच्छ पाणी घरांमध्ये पोहोचते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आता उभा ठाकलाय। या सर्व परिस्थितीला इथले नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत। या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे। इथल्या स्थानिक नागरिकांच्या भावना आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्यात। नगरपालिकेचे जी काही गटर साफसफाईची कामं करतात प्रत्येक वर्षी, त्याला हे जे गटरची पाण्याची लाईन आहे प्रत्येकाला तोडतात आणि त्याचा भुर्दंड सोसायटीला प्रत्येक वर्षी बसतो, आणि ज्याला आम्ही खर्च मागायला जातो त्याला कोणी देत नाही, त्यांचा फक्त प्लंबर पाठवला जातो आणि बाकीचं सामान वगैरे सगळं आमच्याकडून घेतलं जातं। आणि ह्या गटारामध्ये प्रत्येक ठिकाणी डुकरं वगैरे होतात आणि त्या पाणी लाईन तुटल्यानंतर तीन तीन दिवस पाणी येत नाही आहे, आणि ते पाणी त्या लाईनमध्ये घुसून सगळ्या घरी प्रत्येकाला डिसिजेस होण्याचा चान्सेस आहे। हे नगरपालिका सांगूनही करत नाही आहेत, नगरसेवकांना वगैरे आम्ही तो सगळं सांगून झालेलं आहे, परंतु आतापर्यंत ते सांगतात की बाबा ही जी लाईन आहे ह्याचं काय मंजुरी झालेली नाही आहे, जोपर्यंत इथला काँक्रीटचा रोड होत नाही आहे तोपर्यंत हे गटर होणार नाही आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही काय करावा हा प्रश्न येतो। आमच्या जीवितला हा धोका निर्माण झालेला आहे, त्यासाठी नगरपालिका काही कार्यवाही करू शकते का हे आम्हाला सांगावं। आमचं आरोग्य सध्या धोक्यात आलेलं आहे। म्युन्सिपाल्टीतर्फे सफाई सुद्धा नीट होत नाही, तुम्हाला दिसतंय सगळी डुकरं झाडं झुडपं सगळी तशीच आहेत। पावसाळ्यापूर्वी काहीतरी थोडीशी पुढची काढली जातात आणि ही तशीच ठेवली जातात। गटाराचं पाणीसुद्धा जे जिथे जात नाही त्याचं बळजबरीने तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध का पाणी सोडतात हेच आम्हाला कळत नाही। निसर्ग नेहमी उताराकडे पाणी जातं निसर्गाचं, पण आज परिस्थिती अशी म्युन्सिपाल्टीने आणली का त्यांना उलटं पाणी काढत त्याने दरवर्षी आम्हाला त्रास देतात। तर म्युन्सिपाल्टी ह्याच्यावर काय उपाय करणार आहे की नाही, गटार व्यवस्थित बांधणार आहे की नाही, याचा आम्हाला खुलासा द्यावा।